अपने सर्वांना गुरुजींचा मनापासून नमस्कार। आज आपण बालकवींच्या जीवनाविषयीची माहिती घेणार आहोत। निसर्ग कवी म्हणून ज्यांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घातली असे त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी मुळातले खानदेशातल्या मातीतले 13 ऑगस्ट 1890 रोजी त्यांचा धरणगाव या ठिकाणी जन्म झाला। त्यांचे वडील हे पोलीस खात्यामध्ये नोकरीला होते, त्यामुळे वडिलांची सारखी बदली व्हायची आणि म्हणून जिथे बदली तिथं त्यांचं बालपण, तिथं त्यांचं शिक्षण, असं बदलीच्या ठिकाणी शिक्षण आणि बालपण त्यांचं गेलं। मग यामध्ये एरंडोल, यावल, जामनेर, बेटावद अशा ठिकाणी त्यांना वास्तव्य करावं लागलं। याच काळामध्ये श्रीधर महिपती यांच्या कवितांचं त्यांनी वाचन केलं होतं। दासबोधाचा अभ्यासही जोडीला केला, त्याप्रमाणे कवी वनवासी यांच्या सहवासाचा मोठा संस्कार त्यांना लाभला। त्यांच्याबरोबर काश्मीर, आग्रा, मथुरा अशा ठिकाणी सुद्धा बालकवींनी प्रवास केला होता। त्यांचे वडील खूप भाविक होते। बालकवींच्या जडणघडणीमध्ये आई वडिलांबरोबर मनुताई यांचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे। 1903 मध्ये नवापूर या ठिकाणी बालकवींनी वनमुकुंद या नावाची पहिली कविता लिहिली होती। जळगावच्या पहिल्या कवी संमेलनात बालकवींनी प्रथमच ती कविता जाहीरपणे वाचून दाखवली। या संमेलनात त्यांच्या नावाचा बोलबालाच झाला। बघा, या कवितेचा परिणाम असा झाला, महाराष्ट्राला एक बालकवी इथूनच मिळाला। 17व्या वर्षी त्यांनी हा बालकवी म्हणून मान मिळवला होता आणि त्या संमेलनामध्ये डॉक्टर का. र. मित्र यांच्याकडून बालकवी म्हणून त्यांचा गौरव झाला होता। आणि याच काळामध्ये फुलामुलांचे कवी रेवरन टिळक यांच्याशी बालकवींची ओळख झाली होती। 1907 साली आनंद मासिकातून त्यांच्या कविता प्रकाशित होऊ लागल्या होत्या। त्याच्या पुढल्याच वर्षी त्यांचा पार्वतीबाईंशी विवाह झाला। इसवी सन 1909 साली तात्यासाहेब कोल्हटकर, तात्यासाहेब केळकर, का. र. मित्र यांच्याशी बालकवींचा परिचय झाला होता। 1910 रेवरन टिळकांच्या घरी अहमदनगर येथे बालकवी येऊन राहिलेही होते। काही काळ ते पुण्याला सुद्धा गेले। कवी गोविंदाग्रजांशी सुद्धा त्यांची ओळख झाली। ते तुतारी मंडळाचे सभासद सुद्धा झाले। पुन्हा नगरला ते परत आले। बालकवी बालपणापासून एका ठिकाणी कधी स्थिर राहिलेच नाही। मात्र अहमदनगरला कवी रेवरन टिळक व लक्ष्मीबाई टिळक यांच्या सहवासातले त्यांचे दिवस मोठ्या आनंदाचे होते। मिशन स्कूलमध्ये मराठी, संस्कृतचे शिक्षक, महाबळेश्वर येथील ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळेत पंडित म्हणून त्यांनी केलेलं काम, ट्रेनिंग स्कूलचे शिक्षक, लँग्वेज स्कूलचे हेडमास्टर अशा विविध ठिकाणी त्यांनी नोकऱ्या केल्या होत्या। काहीसं अस्थिर आणि बेभरवशाचे आयुष्यच या बालकवींच्या वाट्याला आलं होतं। एक अनोखे नैराश्य त्यामुळं त्यांच्या कवितामध्ये आपणाला ते बघायला मिळतं। गोविंदाग्रज, कवी वनवासी, कवी टिळक, साहित्या लक्ष्मी, लक्ष्मीबाई टिळक या सर्वांचा सहवास म्हणजे बालकवींच्या आयुष्याची एक सोनेरी पानस होती म्हणा। परंतु 5 मे 1918 रोजी भादली स्टेशनवर रूळ ओलांडताना अचानकपणे त्यांचा अपघात झाला आणि त्या अपघातात दुर्दैवी अंत्य झाला। कोवळ्या मनाचा अकल्पित, अत्यंत जीवघेणा अंत मराठी कवितेच्या दृष्टीनं खरोखर दुर्दैवाचा ठरला। अल्पायुष्यात बालकवींनी लिहिलेल्या कविता आजही रसिकांच्या मनावर घर करून आहेत। असल जिवंत निसर्ग कविता बालकवीनंतर कोणत्याही कवीला तितक्याच समर्थपणे देता आल्या नाहीत। आणि म्हणून बालकवींचा मृत्यू हा निसर्ग कवितेला चटका लावून जाणारा होता। एकाकी, समग्र असा हा कवी अचानक विरून गेल्यानं मराठी काव्यविश्वाचं झालेलं नुकसान कधीही भरून न निघणारं होतं। आणि जणू त्यांनी सुकलेली फुलं या कवितेत असं म्हटलेलं आहे, आयुष्याच्या प्रभातकाली चित्ताच्या क्षितिजावर आली, सुस्वप्ने ती क्षण लकलकली, विलयाला गेली।